आता पाहूया दिवसभरातील महत्वाच्या राजकीय टॉपलाईन बातम्या. विधानसभेला पुन्हा एकदा बाप्पा पावेल. सर्वसामान्यांच्या मनातील महायुतीचं सरकार येईल. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच. पांढरा रंग सगळ्यात चांगला. अजित पवारांची प्रतिक्रिया. गुलाबी होण्याची गरज नाही. माझ्या कपड्याचा रंग पांढरा. अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर शिंदेंचं वक्तव्य. मुख्यमंत्री असं म्हणतात की मला गुलाबी रंगाची गरज नाही, माझा रंग पांढरा आहे जो कोणत्याही रंगाला टिकतो. पांढरा रंग सगळ्यात चांगला स्वच्छ असतो. मी पण आज पांढरा शुभ्र काढलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच आहे. जो राहुल गांधींची जीप छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचं धक्कादायक विधान. राहुल गांधींनी मागासवर्गीय आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं असल्याचा केला आरोप. याच संदर्भात गायकवाडांचं चिथावणीखोर वक्तव्य. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीप छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईल. मोदींवर बोलल्यावर जी कारवाई केली असती तीच आता करावी अशी अपेक्षा. संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची मागणी. संजय गायकवाड मुख्यमंत्री शिंदेंच्या लाडानं वाया गेलेला अडाणी. येत्या काळात काँग्रेस पक्ष त्याची झिरवणार. बळवंत वानखेडेंचा गायकवाड यांना इशारा. राहुल गांधींना जनता उत्तर देईल. बक्षीस आणि बातम्या येत असतात याला गांभीर्यानं घेत नाही. संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. महिलांच्या सबलीकरणाबरोबरच सुरक्षेवरही आमचा भर. शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर. 1500 रुपयांपेक्षा बहिणीची अब्रू वाचवण्याची गरज पवारांचं काल केलं होतं त्यांनी वक्तव्य. अजित पवार गटाचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार पवारांसोबत जातील. आमदार बच्चू कडूंचा दावा. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू. बच्चू कडूंचं वक्तव्य. विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रेड्यांना चापकानं फोडून काढणार. सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान.